सात रत्न, त्यातील एक आहे माफी। तुमच्याबद्दल कोणी काहीही बोलले तरी ते मडाला लावून न घेता मोठ्या मनाने माफ करा। दोन विसरा, दुसऱ्यांवर केलेले उपकार विसरा। फळाची अपेक्षा करू नका, निस्वार्थी भावना ठेवा। तीन विश्वास, नेहमी स्वकष्ट आणि निसर्गावर अतूट विश्वास ठेवा, हेच तुमच्या यशाची पावती असेल। चार नातं, दुसऱ्याच्या मनाची काळजी आपण आपल्या मनापेक्षा जास्त घेतल्यावर जे निर्माण होतं ते नातं। नात्याला जपा, नात्याला तडा जाऊ देऊ नका। पाचवं आहे दान, नेहमी सरळ हाताने दान करा। दान केल्याने धन कमी होत नाही, उलट दान केल्याने मिळतो मान। आपले मनच आपल्याला दानशूर ही पदवी बहाल करतं। सहावा आहे आरोग्य, दररोज व्यायाम करा, योगासने करा, चालणे ठेवा आणि आपले आरोग्य निरोगी ठेवा। सातवा आहे वैराग्य, नेहमी लक्षात ठेवा जन्म आणि मरण कधीच कुणाला चुकले नाही। जन्म घेतला म्हणजे मृत्यू अटळ आहे। वर्तमानात जगा, कोणत्याही गोष्टीचे दुःख कुरवाळीत बसू नका, कारण जीवन खूप सुंदर आहे। आनंदाने जगा। माणूस जसा बदलत चालला आहे तसा निसर्ग देखील बदलत चालला आहे। बघा, निसर्गातील एक विषाणू सांगून गेला, पैसा, संपत्ती, बंगला, गाडी, सोने, श्रीमंती यापेक्षा आपला जीव महत्त्वाचा आहे। हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा। चॅनेलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।